अर्थ राज्य मंत्री भागवत कराड सध्या झी 24 तासवर आहेत. भागवत जी, झी 24 तासवर आपलं स्वागत. कसं बघता तुम्ही या निर्णयाकडे आणि आता लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतलाय? हा निर्णय आरबीआयनं घेतलेला हा निर्णय आहे. 2000 डिनॉमिनेशनच्या बँक नोट नोव्हेंबर 2016 मध्ये निघाल्या होत्या. त्याच्यामध्ये आरबीआयचा ऍक्ट 24/1/1934 प्रमाणे ह्या नोटा काढल्या होत्या आणि आरबीआयनं हा विड्रॉल केलेला आहे. हा भारत सरकारचा निर्णय असं म्हणता येत नाही, हा आरबीआयचा निर्णय आहे. नाही पण आता अचानक म्हणजे साधारणतः नोटबंदीनंतर 2000 नोट चलनातनं बाद करणं आणि त्यानंतर पुन्हा एकदा येत्या काळामध्ये त्या नोटा बदली करण्यासाठी बँकांकडे जाणं लोकांना, हे कितपत कसं बघता तुम्ही याकडे? यामध्ये आरबीआय मधून मधून अशा प्रकारचा निर्णय घेते, त्यामधला त्यांनी घेतलेला निर्णय आहे हा. भागवतजी, ब्लॅक मनी साचला होता, ब्लॅक मनी प्रचंड प्रमाणात प्रक्रिया सुरू झाली होती ब्लॅक मनी साचण्याची, त्यावरती आळा घालण्यासाठी किंवा त्यावरती प्रहार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये देशाचा अर्थ राज्यमंत्री म्हणून मी कुठल्याही प्रकारचं कॉमेंट करणार नाही. फक्त मी एकच सांगू इच्छितो की आरबीआयचे सीजीएम मिस्टर दयाल यांच्या सर्क्युलर प्रमाणे, हा योगेश दयाल यांच्या सर्क्युलर प्रमाणे आरबीआयने आज सर्क्युलर काढलं आणि त्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत ह्या नोटा जमा करायच्या आहेत आणि ते देण्यात पाहिजे. नाही भागवतजी, सप्टेंबर 30 हो, अगदी तेच मला तेच म्हणायचं होतं. पण भागवतजी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणूनच मी विचारतोय, नेमकं धोरण काय आहे यामागचं? मी तुम्हाला सांगितलं ना, आरबीआय ही इंडिपेंडेंट बॉडी आहे. आरबीआय सगळ्या बँकेला कंट्रोल करते. आरबीआयचे गव्हर्नर असतील, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर असतील, त्यांचा हा निर्णय आहे आणि अशा निर्णय बऱ्याच वेळा झालेले, पण असा आरबीआय घेत असते. आरबीआयने घेतलेला निर्णय आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल. पण मग 2000 नंतर आता 500 नोटेवर पण अशाच प्रकारची बंदी येणार आहे काय, या संदर्भात काही माहिती? त्याच्यावरती मी काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाहीये, कारण हा म्हणजे अत्यंत म्हणजे मला काही बोलता येणार. नक्कीच, धन्यवाद भागवतजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत झी 24 तासला त्यासाठी. विकासाचा ध्यास म्हणजे